नमस्कार, डिजिटल प्रभाव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दैनिक प्रभावच्या पिंपरी कार्यालयामध्ये गणरायाचे आगमन झालं. या गणरायाच्या आगमन नंतर आरती आणि दर्शनासाठी आपल्या शहरातले काही उद्योग क्षेत्रातले काही तज्ञ मंडळी आज आपल्या कार्यालयात आले आहेत. या सतत त्यांच्याशी क्षेत्रात निगडीत असलेले काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. सुरुवातीला मी स्वागत करतो सीएमए महेंद्र भूमे यांचे. त्यानंतर आहेत सीएमए सागर मालपुडे, अध्यक्ष आयसीआय. त्यानंतर लेफ्टनंट सीएमए धनंजय वात्सल. या तिघांचे डिजिटल प्रॉब्लेम मध्ये आपले स्वागत आहे सर. नमस्कार. सुरुवातीला यांच्याकडे जाईल. आपली पिंपरी चौक शहरी औद्योगिक नगर म्हणून ओळखली जाते. कोणताही उद्योग यशस्वी होण्यासाठी उत्पादन अथवा त्यांची कॉस्टचे योग्य मूल्यांकन सर्वात महत्वाचे असते. या क्षेत्राशी तज्ञ असलेले सीएमए मोहेंद्र भूमे यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत. सीएमए नेमकी काय करताना त्याची गरज काय आहे? सर्वप्रथम तर मी डिजिटल प्रभागचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी हा चर्चासत्र ह्या गणेश उत्सवामध्ये आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम तर हे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया हे 1944 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. सबसिक्वेंटली 1959 मध्ये हा ऍक्ट अमेंडमेंट झाला आणि ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे अंडर द ऍक्ट ऑफ पार्लिमेंट मध्ये. देशभरामध्ये जवळजवळ 90,000 मेंबर या इन्स्टिट्यूटचे कार्यरत आहेत आणि 500,000 स्टुडंट या इन्स्टिट्यूट मधून हा सीएमए हा कोर्स करतात. इंडस्ट्रीमध्ये प्रचंड प्रमाणात इंडस्ट्रीचे मूल्यांकन साठी, इंडस्ट्रीची प्राइसिंग डिसाइड करण्यासाठी, जीएसटी साठी या प्रोफेशनलची प्रचंड प्रमाणामध्ये गरज आहे. तर ही जी काही प्रोफेशनल बॉडी आहे स्टुडंटला वेगवेगळ्या माध्यमातून तयार करते, प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल ट्रेनिंग देऊ आणि ह्या इन्स्टिट्यूटचे देशभरामध्ये जे काही मेंबर्स आहेत ते वेगवेगळ्या स्तरावरती काम करतात. ते डायरेक्टर आहे, सीईओ आहे, सीएफओ आहेत. तसेच जर तुम्ही लास्ट वर्षाचा कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जे काही आमचे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर मॅक्सिमम सॅलरी 28,00,000 रुपये आमच्या स्टुडंटला भेटलेली आहे इन्स्टिट्यूट कोर्स करणारे. आणि मिनिमम सॅलरी जी 10 ते 12 लाख रुपयापर्यंत या शूटचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळते. सेवेची उद्योग क्षेत्रांची भूमिका काय आहे? सगळ्यात पहिलं हे जे काही इन्स्टिट्यूट आहे का वस्तूची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज्याला आपण खर्च जो म्हणतो, एखादं उत्पादन झाल्यानंतर ते वस्तू किती रुपयामध्ये तयार झाली, ती प्राइस वाजवी आहे की नाही, ही वस्तूची प्राइस कशी ठरवायची, इन्स्टिट्यूटने जे काही जनरली ऍक्सेप्टेबल प्रिन्सिपल धरून दिलेलं आहे किंवा यामध्ये काही कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड आहे तर ज्या प्रॉपरली अलोकेट करून त्या वस्तूची उत्पादन कॉस्ट ही काढली जाते आणि त्यानुसार ती वाजवी प्राईस आपल्याला योग्य प्रमाणामध्ये आहे की नाही हे कळण्यासाठी मदत होते. इन्स्टिट्यूटचा याच्यामध्ये सगळ्यात अहम असा रोल आहे. धन्यवाद सर. आपली चॅप्टर उघडलं तर आमचं चॅप्टर मोरवाडी मध्ये आहे. तर मोरवाडी मध्ये घरंद हॉटेल समोर आमचे इन्स्टिट्यूट 2011 पासून कार्यरत आहे. 2011 मध्ये सुरुवातीला आमचे 50 स्टुडंट होते. आज त्या स्टुडंट जवळजवळ 500 वरती स्टुडंट गेले आहेत. मागच्या 13 वर्षात आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही एका क्लासरूम पासून चालू झालेलो, एका क्लासरूम पासून चालू होऊन आज आमची स्वतःची स्वतः बिल्डिंग आहे पिंपरीमध्ये, जेणेकरून आम्ही मुलांना शिक्षण देऊ शकू. आणि जर आपण म्हणायचं झालं तर पिंपरी चौक एरिया हा जवळजवळ 7 MIDCs सराउंडेड आहे. तर त्या सगळ्या MIDCs कॉस्ट अकाउंटंटची फार जरूरत आहे. तर त्या सगळ्या इंडस्ट्रीजला कॉस्ट अकाउंटंट प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करतो. आज जसं महेंद्र सर बोलले की मॅक्सिमम पॅकेज 28,00,000 भेटत, पण या कोर्समध्ये मुलांना जर 100% त्याचे देऊन 100% दिले सो मॅक्सिमम पॅकेज इज 9,00,000, सो दॅट व्हॅल्यू कॅन गो अप. बट द थिंग, पण गोष्ट अशी आहे की आज मार्केटमध्ये आपण पाहत आहोत की वस्तूची जी किंमत आहे ती ग्राहक ठरवतो ना की मॅन्युफॅक्चरर स्वतःची किंमत ठरवतो. तर आज प्रत्येक इंडस्ट्रीला प्रॉफिट ओरिएंटेड प्रॉफिट कमवायचं आहे. तर ती प्रॉफिट कमवण्यासाठी वस्तूची कोणती कॉस्ट ही लिमिटेड पाहिजे, ती कॉस्ट कंट्रोल करता आली पाहिजे. तर आमची इन्स्टिट्यूट मुलांना ट्रेनिंग देतो आणि मुलं नंतर कॉस्ट ॲज अ कॉस्ट अकाउंटंट त्या इंडस्ट्रीमध्ये जातात आणि ॲज अ कॉस्ट अकाउंटंट ते वस्तूची योग्य किंमत
आणि जिथे किंमत जास्त असेल तिथे ते किंमत कंट्रोल करून ती किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून इंडस्ट्री पण प्रॉफिट मध्ये राहील आणि ती इंडस्ट्री मार्केट मध्ये पण सर्व्हाइव्ह होऊ शकेल. विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतो? मी विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करू इच्छितो की जेव्हा मुलं ऍडमिशन घेतात, मुलांनी ऍडमिशन घेतल्यानंतर दैनंदिन ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, आज इंडियन इकॉनॉमी ही 5 ट्रिलियन पर्यंत झाल्याचं आपलं स्वप्न आहे, 2028 पर्यंत आपली इंडियन इकॉनॉमी 5 ट्रिलियन पर्यंत जाणार आहे, तर पुढे जाऊन कॉस्ट अकाउंटंट खूप लागणार आहे. तर त्या केस मध्ये मी मुलांना फक्त एवढंच मार्गदर्शन करू इच्छितो की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात रिलेटेड टू इकॉनॉमी किंवा ज्या काही गोष्टी घडतात, मुलांनी फक्त त्यांनी ऑब्झर्व कराव्या आणि त्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कशा इम्प्लिमेंट करते ते मुलांनी फक्त याकडे फोकस दिला की सीएमए परसिव करणं फार आवड नाही. थँक्यू सर. मी आता ऑर्डर आहे धनंजय, लेफ्टनंट धनंजय वात्सायन यांच्याकडे. सर, आप इंडियन नेव्ही में बतौर लेफ्टनंट देश की सेवा कर चुके हैं, इस क्षेत्र में कैसे आ गए? बेसिकली जब ये मार्केट में घूम रहे थे तो वहां पर क्या देखा कि बहुत सी कंपनी है या बहुत सारे लोग बिजनेस चालू करते हैं, लेकिन चालू करने के बहुत थोड़ी इतराब के बाद वो बिजनेस बंद हो जाता है. अगर उससे आप बात करें तो कुछ का तो मार्केटिंग की वजह से प्रॉब्लम होता है और कुछ लोगों को मार्केटिंग का प्रॉब्लम नहीं है पर फिर भी बंद हो जाता है. दूसरी चीज जो है कि जो हमारे यहाँ का जो प्रोडक्ट है और जो दूसरी कंट्री में जो बनता है तो वहां से यहाँ पे जो चीपर चीजें आती है खास करके चाइना वगैरह से, तो एक तरह का पहेली था कि वहां से यहाँ पे सस्ता कैसे लेकर के आ जाते हैं और फिर भी मतलब हमसे ज्यादा कॉम्पिटिटिव होते हैं, हमारा कॉम्पिटिटिव नहीं होता. तो वो चीज मेरे दिमाग के अंदर हंट करने लगा और उसके सोल्यूशन के रूप में हमने फिर ये स्ट्रीम में गए कि यहाँ पे इन डेप्थ हमको वो चीज समझने का मौका मिलेगा कि हमारी इंडस्ट्री को क्या प्रॉब्लम है और हमारे प्रोडक्ट को क्या इश्यू. सर, देश की तीसरी आर्थिक महासत्ता बनने की अग्रेसर है, इसमें कॉस्ट अकाउंटेंट क्षेत्र का क्या योगदान है? बेसिकली अगर आप अपने पास्ट हिस्ट्री को देखें तो भारत जो था दुनिया के 2/3 इकोनॉमी भारत का था और ये कंटिन्यू रहा है करीब करीब 1/3 का. जब भारत से रेडर आए हैं तो वहां पे हमारी इकोनॉमी थोड़ा नीचे थी बट फिर भी 1/4, लेकिन जब ब्रिटिशर्स ने छोड़ा है तो वहां पे हमारी इकोनॉमी करीब करीब 1% हो गई. तो बेसिकली अगर हमको एक तो है कि 3rd इकोनॉमी बननी है या 5th इकोनॉमी बननी है तो जो मोमेंटम हमने पकड़ा है वो मोमेंटम सफिशियंट है उस स्टेज तक जाने के लिए, लेकिन उससे आगे अगर जाने का है या उससे भी आगे तो उसके लिए हमको पूरी चीजें बिल्ड करनी पड़ेगी. तो जो हमारी पहली जो बिल्टअप अगर हम पुराने चीजों में देखेंगे तो हमारा क्या था कि एक तो हम सरप्लस इकोनॉमी थे और सेल्फ सस्टेनेबल था. अगर हर एक गांव के अंदर जाएंगे तो हर एक गांव अपने आप में एक यूनिट था और वो वेल बैलेंस्ड था और वहां से जो सरप्लस होता था वो मार्केट में जाता था, तो हमारा बेसिकली बाहर से कैपिटल इनफ्लो होता था. तो प्रेजेंटली भी हमको उस सिस्टम पे जाना पड़ेगा. अभी जो हमारे यहाँ सबसे बड़ी प्रॉब्लम है एक है एग्रीकल्चर से, जो एग्रीकल्चर में जो प्रोड्यूस होता है उसका प्राइस जो है वो फार्मर के हाथ में नहीं और बहुत बार उनका जो इन्वेस्टमेंट है उतना भी रिटर्न नहीं होगा. तो वो चीज हमको जब तक हम इंश्योर नहीं करेंगे, क्योंकि भारत का जो बैकबोन है वो एग्रीकल्चर है. दूसरी चीज है कि हम उस स्ट्रेंथ को जितना कैपिटलाइज करेंगे, जैसे अगर कोई भी स्वावलंबी जो होता है संस्था, तो स्वावलंबी का मतलब क्या होता है कि जितना हमारा खपत उससे ज्यादा हम प्रोड्यूस करें. तो एग्रीकल्चर में हम प्रोड्यूस कर रहे हैं लेकिन उसका बेनिफिट अभी हमको लेना चाहिए. हम जो थ्रो अवे प्राइस में जो देते हैं उससे कहां पर अपन मार्केटिंग कर सकते. दूसरी चीज है मैन्युफैक्चरिंग. मैन्युफैक्चरिंग में जो यूनिट हमारी बंद हो जाती है तो सबसे बड़ा कारण है कि हमारे पास जो कैपिटल कॉस्ट है रेट ऑफ इंटरेस्ट वो ज्यादा है. तो उसके लिए हमको जो हमारे रिसोर्सेज है उसको हम कैसे बेटर यूटिलाइज कर सकते हैं,
ताकि कम कैपिटल में हम ज्यादा से ज्यादा प्रोड्यूस कर सकें। एग्रीकल्चर के लिए हमको जो है जैसे नदी को जो जोड़ने की योजना है, क्योंकि कभी भी हिंदुस्तान में सब जगह पे सूखा नहीं होता, कुछ जगह पे फ्लड होता है, कुछ जगह पे सूखा होता है, तो जैसे नदी जोड़ने की योजना है या इस टाइप की जो चीजें है जो कि फार्मर्स को पानी की पर्याप्त सुविधा अगर उपलब्ध होती है तो हमारी इकोनॉमी को बहुत बड़ा पुष्ट देगा और ये लॉन्ग टर्म चलता है। प्रकाश यादव, पिंपरी इंजन, डिजिटल प्रभात।